गवळावर इडी आहे का पार्क की, आणि तिला मी फुल दूध जेवढं पिल तेवढं ठेवा लागला, आणि हिला आपल्याला रेसमध्ये उतरवायचं आहे. दूध पिऊन झालं का थोड्या वेळ हिला असं मी रेसिंगला उतरवत असतो, रनिंग करून आणतो, आणि माझ्या महागड पळते बरं का, किती प्याच आहे तेवढं हिला पिऊ द्या. हिनं पिऊन पिऊन उरलेलं दूध मी काढीत असतो, जास्त दूधच काढीन, आणि म्हैस जरा आजारी पडले काय की मला वाटा लागले आमनं खाईनं झाली. आमनं ठुलीला हाय असंच आहे. आता ही जा आमनं गाईला ठुन देऊ द्या. मला माहित आहे रेडीला काय एवढं दूध संपत नाही, म्हणून उग पोटापुरतं काढा लागला, उन म्या कुठं लय काढा लागलो. लय बाहेर राव जनावर ते आपली चांगली येते बरं का, आणि दुसरी लोक म्हणते ती त्याला का कळत नाही शेती करतय जनावराची व्हिडिओ करतय. अरे पण शेती करताना मी माझी मी आनंदात आहो की तुम्हाला कशाचा त्रास व्हावा लागलाय. हा शेती करताव म्हणजे काय कोणाची भीक मागेना झालो आम्ही. अरे आनंदानं गर्वानं आम्ही कष्ट करताव शेतात. हा आणि आता ही पोटापुरतं उगं दूध थोडं काढा लाव, आणि पुन्हा बाकीचं ह्याला सोडत असतो मी. हा बाजाला आपल्याला पोटापुरतं घरापुरतं एवढंच दूध, ह्या रेडीला असं बनवितो कोणा जास्त दूध ठेवून तिला रनिंगच्या शर्यतीत उतरवणार, कुठला ना कुठला एक का होणार पारितोषिक मिळविणार. आता काय करतो मी पण जरा दूध पितो, मला पण लय आवड आहे दूध प्याची बरं का. सकाळ सकाळी आपण दूध पितो अर्धा लिटर. बिस्कुटच या लागलाय. आता ह्या रेडीचं पोट भरलेलं आहे पूर्ण, आणि थोडं दूध आहे ती तुम्हाला जरा मला काम आहे म्हणून मी थुलय जरा रनिंग करून आणतो, पुन्हा हिला दूध फुटतो अजून नाही तिकडे बघ. आता निसतो मी चल म्हणल्या म्हणल्या माझ्या माहड कसं पळते बघा बरं का रेडी, आणि हिला रेसिंग मध्येच मी उतरवणार आहो 100%. ए श्रीवल्ली चल माहड माझ्या, तुझं नाव श्रीवल्ली ठुलय बरं का, चल चल महिने या. श्रीवल्ली चिकडून ये, चल चल रिटर्न श्रीवल्ली चल. श्रीवल्ली इकडे चल चल. चल प्या अजून दूध काय नाही, जरा दूध पाचल्यावर रेडकावाला कसं ताणावं लागते दूध पचन होण्यासाठी, म्हणून मी हिला जरा रनिंगला जाऊन आणलं, आणि रोज थोडी थोडीच रनिंग घेणार बरं का. आता तर कुठं 10-12 दिवसाचं रेडको आहे. चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.